हाय एवरीवन, मैकेनिज्म ऑफ मेट्रोसिस जे का मैकेनिज्म आहे तर ते दोन थेरी तर एक्सप्लेन केलेले आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण डॉमिनन्स हायपोथेसिस बघितली आहे आणि जे काही सेकंड आहे तर ते आहे ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस. तर आता ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस हे बघताना आपण अगोदर डॉमिनन्स हायपोथेसिस इन शॉर्ट बघूयात अगोदरच्या लेक्चरचं. तर जे काय डॉमिनन्स हायपोथेसिस आहे तर हेटरोसिस इज द रिझल्ट ऑफ सुपेरिटी ऑफ डॉमिनंट अलील वेन रिसेसिव्ह अलील आर द डिलेटरियस. आता डॉमिनंट हायपोथेसिसमध्ये हेटरोसिस रिझल्ट किंवा आहे की ज्यावेळेस डॉमिनंट अलील हे सुपेरिटी असणार आहे परंतु जे काय रिसेसिव्ह अलील असतील तर ते पूर्णपणे डिलेटरी असणार आहे. म्हणजे प्रायोरिटी ही नेहमी कशाला असणार आहे तर डॉमिनंट अलीलला. म्हणजेच काय की जे काही हेटरोसिस आहे तर दिस आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ डॉमिनंट जीन कंट्रीब्युटेड बाय इच पॅरेंट. म्हणजे हेटरोसिस हे कसे डायरेक्टली प्रपोर्शनल असतील तर त्या पॅरेंट्समधील असलेले डॉमिनंट जीन. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण आज बघणार आहोत ओव्हर डॉमिनंट हायपोथेसिस. आता दिस थिअरी वॉज प्रपोज बाय शूल अँड ईस्ट इन 1908 अँड सपोर्टेड बाय ईस्ट इन 1936 अँड हूल 1945. म्हणजे ही जी थेरी आहे तर ती फर्स्ट शूल अँड ईस्ट 1908 साली प्रपोज केली आहे आणि 1908 साली प्रपोज केल्यानंतर 1936 आणि 1945 त्याला सपोर्ट झाला आहे. तर 1936 ईस्ट यांनी सपोर्ट केला आहे आणि 1945 हूल यांनी सपोर्ट केलेला आहे. परंतु त्याचा काही पहिल्यांदा किंवा जे काही त्याचा बेस आहे तर तो शूल अँड ईस्ट यांनी 1908 साली, म्हणजे दिस थिअरी वॉज फर्स्ट प्रपोज बाय शूल अँड ईस्ट, परंतु त्याला सपोर्ट केला आहे ईस्ट आणि हूलनी. नेक्स्ट, दिस थिअरी इज कॉल्ड बाय व्हेरियस नेम सच ॲज स्टिम्युलेशन ऑफ हेट्रोझायगोसिस, कमल्टिव ॲक्शन ऑफ डायव्हर्जंट अलील, सिंगल जीन हायपोथिसिस, सुपर डॉमिनन्स अँड ओव्हर डॉमिनन्स. आता बघा, या थिअरीला भरपूर नावं आहेत, स्टिम्युलेशन ऑफ हेट्रोझायगोसिस किंवा कमल्टिव ॲक्शन ऑफ डायव्हर्जंट अलील, त्याचप्रमाणे सिंगल जीन हायपोथिसिस, त्याचप्रमाणे सुपर डॉमिनन्स आणि लास्ट ओव्हर डॉमिनन्स. म्हणजे सगळ्यांचा अर्थ एकच आहे. अकॉर्डिंग टू दिस हायपोथेसिस, हेटरोसिस इज द रिझल्ट ऑफ सुपेरिटी ऑफ हेटरोझायगोट्स ओव्हर इट्स बोथ होमोझायगोट्स पॅरेंट्स. आता या थिअरीनुसार थिअरी स्टेटमेंट असं आहे की हेटरोसिस हे रिझल्ट ऑफ सुपेरिटी ऑफ हेटरोझायगोट ओव्हर इट्स बोथ होमोझायगोट्स पॅरेंट्स. म्हणजे दोन होमोझायगोट्स पॅरेंट्सपेक्षा यपोन जनरेशनमध्ये जे काही हेटरोझायगोट्स असतील, म्हणजे काही डिसिमिलर कॅरेक्टर असतील, तर ते असणार आहे सुपेरियर. म्हणजेच काय की हेटरोसिस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द हेटरोझायगोसिस. म्हणजे हेटरोसिस हे कशाशी प्रपोर्शनल आहे तर हेटरोझायगोसिस, म्हणजे काही डिसिमिलर कॅरेक्टर असणार आहे तर. द सुपेरिटी ऑफ हेटरोझायगोट ओव्हर बोथ होमोझायगोट मे अराइज ड्यू टू प्रोडक्शन ऑफ सुपेरियर हायब्रिड सबस्टन्स इन हेटरोझायगोट विच इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम आयदर द होमोझायगस. म्हणजे इन शॉर्ट की जे काही हेटरोझायगस आहे तर ते कशा सुपरिट देणार आहे, ऑलवेज होमो हेटरोझायगोट कॅरेक्टर. परंतु जे काही हेटरोझायगोट किंवा जे काही हेटरोझायगोस आहे तर ते दीज आर द डिसिमिलर फ्रॉम द होमोझायगोस पॅरेंट्स. म्हणजे म्हणून म्हटलंय की होमोझायगोट मे ड्यू टू प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सबस्टन्स इन हेटरोझायगोट विच इज डी कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम द होमोझायगोस. म्हणजेच जे काही ओव्हर डॉमिनंट हवी हायपोथेसिस आहे तर ते दिस आर ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द हेटरोझायगोस. आता याच्यामध्ये की जे काही दोन होमोझायगोस पॅरेंट्स असणार आहे तर त्यापासून जे क्रॉस केल्यानंतर होमोझायगोस पॅरेंट्सचा क्रॉस केल्यानंतर जे काही या पोन जनरेशनमध्ये कॅरेक्टर असतील हेटरोझायगोट तर ते एकदम हे असणार, म्हणजे डिसिमिलर असतील आणि सुपेरिट कायम ती सुपेरियर असणार आहे. आता जे काही एक्सप्रेस झाले कॅरेक्टर असतील तर ते पॉझिटिव्ह पण असतील आणि निगेटिव्ह पण असणार आहे. आता जे काही युजफुल असतील तर ते असतील पॉझिटिव्ह आणि जे काही हार्मफुल असतील तर तीज आर द निगेटिव्ह हेटरोसिस. ईस्ट इन 1933 फर्दर इलिब्रेटेड दिस थिअरी बाय प्रपोजिंग अ सिरीज ऑफ अलील 1, अलील 2, अलील 3, अलील 4 ऑफ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग डायव्हर्जंट इन फंक्शन. आता ईस्ट यांनी 1930 साली या थिअरीला पुन्हा इलिब्रेट केलं आहे आणि जे काही इलिब्रेट करताना त्यांनी वेगवेगळ्या अलीलचा वापर करून ती एक्सप्लेन केली आहे. आता अलील 1, अलील 2, अलील 3 अँड अलील 4, दिस कॉम्बिनेशन ऑफ मोर डायव्हर्जंट अलील विल हॅव एक्झिबिट हायर हेटरोसिस
देन लेस डायव्हर्जंट कॉम्बिनेशन म्हणजे ईस्ट यांनी 1930 साली अलीलचा वापर करून एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केली आहे. तर या अलीलद्वारे असं स्टेटमेंट आहे की जास्त जर तफावत असेल म्हणजे मोर डायव्हर्जंट म्हणजे काही थोडक्यात डिफरन्स किंवा तफावत, तर दोन अलीलमध्ये जर जास्त डिफरन्स किंवा जास्त डायव्हर्जंट असेल तर त्या केसेसमध्ये जास्त इट्रोसिस असणार आहे, आणि कमी तफावत किंवा कमी डिफरन्स तर रेट ऑफ इट्रोसिस पण काय असणार आहे, कमी असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल कॉम्बिनेशन्स ऑफ अलील वन अँड अलील फोर म्हणजे अलील वन आणि अलील फोर याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे किंवा खूप तफावत आहे, आणि जास्त डिफरन्स असल्यामुळे एक्झिबिट हायर इट्रोसिस. आणि फॉर ॲज कम्पेअर टू कॉम्बिनेशन ऑफ अलील वन आणि अलील टू, आता अलील वन आणि अलील टू याच्यामध्ये कमी तफावती म्हणजेच जो काही इट्रोसिस आहे तर तिथं कसं असणार आहे, लोअर असणार आहे. किंवा अलील टू आणि अलील थ्री, आता याचे टू आणि थ्रीमध्ये जास्त तफावत नाही म्हणजेच काय की तिथे लोअर इट्रोसिस असणार आहे. म्हणजेच यांनी असं एक्सप्लेन केलं आहे की दोन अलीमध्ये जर जास्त डायव्हर्जंट किंवा जास्त डिफरन्स असेल तर तिथे हायर इट्रोसिस असणार आहे, आणि कमी तफावत किंवा कमी डायव्हर्जंट तर तिथे इट्रोसिस पण कसं असणार आहे, लोअर असणार आहे. म्हणजे अलील वनपासून तर अलील फोरपर्यंत जास्त डिफरन्स आहे म्हणजेच कॉम्बिनेशन हे जास्त आहेत. ओके, म्हणजेच काय की तिथे तिथे का त्या केसमध्ये इट्रोसिस पण कसं असणार आहे, हायर असणार आहे ॲज कम्पेअर टू कॉम्बिनेशन्स ऑफ अलील वन अलील टू. आता अलील वन किंवा अलील टू याच्यामध्ये जे काही तफावत आहे तर डिफरन्स जर तो कमी, किंवा अलील टू आणि अलील फोर याच्यामध्ये पण डिफरन्स हा कमी ॲज कम्पेअर टू अलील वन आणि अलील फोर. म्हणजे हे झालं म्हणजे कमी तफावत इट्रोसिस कसं असणार, लोअर असणार, आणि जास्त तफावत किंवा जास्त डिफरन्स तर इट्रोसिस पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. हे झालं ओव्हर डॉमिनन्स. आता ओव्हर डॉमिनन्स जे काही स्टेटमेंट आहे तर ते काय आहे की इट्रोसिस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इट्रोझायगोसिस, म्हणजे प्रायोरिटी कशाला असणार आहे तर इट्रोझायगोट, परंतु जे काही इट्रोसायगस कॅरेक्टर असणार आहे तर ते दोन होमोझायगस पॅरेंट्सपेक्षा काय असणार आहे, ओव्हर असणार आहे किंवा सुपेरियर असणार आहे. म्हणजेच काय की द सुपेरिटी ऑफ इट्रोसायगोट ओव्हर बोथ द होमोझायगस. हे झालं ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस. म्हणजे ह्या दोन थेरी एक्सप्लेन करून जे काही इट्रोसिसचं मेकॅनिझम आहे तर ते कळते. याच्यामध्ये दोन थेरी आहेत, फर्स्ट थेरी आहे डॉमिनन्स हायपोथेसिस आणि सेकंड आहे ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस. म्हणजे आज जो काही मेकॅनिझम आहे इट्रोसिस तर ते पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. दोन थेऱ्या एक्सप्लेन करून ते एकदम स्पष्ट झालेले आहे. थँक्यू.